आता एक मोठी बातमी समोर येते. लासलगावमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आलेला आहे. लासलगावसह 16 गावांमध्ये पाणी पुरवठा वारंवार विस्कळीत होतोय. याविरोधात लासलगाव बंदची हाक देण्यात आलेली आहे. या बंदला दुकानदारांनी देखील चांगला प्रतिसाद दिलेला आहे. त्यामुळे नेहमीच गजबजलेल्या बाजारपेठेत शुकशुकाट दिसतोय. तर लोकसभा निवडणुकीवर देखील बहिष्काराचा इशारा ग्रामस्थांनी दिलेला आहे. दरम्यान ग्रामस्थांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी विजय सोनावणे यांनी. लासलगावसह 16 गाव पाणी पुरवठा योजना ही वारंवार खराब होत असल्यामुळे लासलगावकरांना पाण्यासाठी मोठ्या संकटाला तोंड द्यावं लागतं. आज लासलगावमध्ये बंद पाळण्यात आलेला आहे. लोकांनी स्वयंस्फूर्तीने रस्त्यावर उतरत आपले व्यवहार बंद ठेवले. आपल्याबरोबर काही नागरिक आहे, आपण त्यांना विचारलं नेमका काय प्रॉब्लेम. गावसह 16 गाव पाणी पुरवठा योजना ही वारंवार खराब होत असल्यामुळे लासलगावकरांना पाण्यासाठी मोठ्या संकटाला तोंड द्यावं लागतं. आज लासलगावमध्ये बंद पाळण्यात आलेला आहे. लोकांनी स्वयंस्फूर्तीने रस्त्यावर उतरत आपले व्यवहार बंद ठेवले. आपल्याबरोबर काही नागरिक आहे, आपण त्यांना विचारलं नेमका काय प्रॉब्लेम. आणि सगळ्या पद्धतीने हांडे मोर्चे काढून झाले, आमरण उपोषणाचे इशारे दिलेले, पण ग्रामपंचायत किंवा प्रशासन याच्यावरती गांभीर्याने दखल घेत नाही. समस्त या परिसरामध्ये गोणी कामगार महिला आहेत. 70 रुपये शेकड्याने त्या गोण्या शिवतात आणि 300 रुपयाचा टँकर आम्हाला विकत घ्यावा लागतो. ही जर बेरीज पाहिली तर कुठेतरी याच्यामध्ये ही मोठी तफावत शासनाला पण दिसून येईल. आणि आमदार आणि खासदार यांच्यावर दोनांवर आम्हाला मतदानाचा बहिष्कार टाकायचा आहे. भारती पवार असो, भुजबळ साहेब असो, कुणी बी आले तरी आम्ही त्याला हटणार नाही मागं. आणि हे गावकरी दाखवत आहे की किती बंद किती तीव्रता आहे, त्यांना किती तकलीफ आहे पाण्याची. 300-300 रुपये टँकर घ्यावा लागतो. आणि वारंवार आम्ही उपोषणं केले, हे केले, मग ते त्याला काय कचऱ्याची टोपली दाखवली का यांनी, म्हणजे 10-10 वेळेस त्यांना निवेदनं देऊन हे करून ते करून हे गेलं कुठं. मी शासनाला विनंती करतो आपल्या माध्यमातून लवकरात लवकर याचा निर्णय लावावं. जे दोषी असतील पाण्यापासून हेतुपुरस्कर नागरिकांना वंचित ठेवण्यात आलेलं आहे, त्यांच्यावर कडक कारवाई करावी. अन्यथा यापुढेही उग्र असं आंदोलन या ठिकाणी होईल याची शासनाने नोंद घ्यावी. तसं मूलभूत सुविधा मिळण्याचा नागरिकांचा अधिकार, मूलभूत सुविधा नागरिकांना मिळायलाच पाहिजे. जर त्या मिळत नसतील तर मतदान करून काय उपयोग. शासनाने 17 कोटी रुपये खर्च केले, 17 कोटी रुपये गेले कुठं, याची SIT चौकशी लागली पाहिजे. आणि हे जे पैसे आहे याच्यात पूर्णपणे अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी याचा पूर्णपणे भ्रष्टाचार केलेला आहे. एकंदरीतच पाण्यापासून वंचित ठेवावं लागत असल्यामुळे येथील नागरिकांनी निवडणुकीवर बहिष्काराचा हत्यार उपसलेले आहे. जे सोनवणे, शांती TV, लासलगाव.